महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनासाठी भव्य मार्च महात्मा फुले पुतळा महालक्ष्मी चौक द्वारका मोठा राजवाडा जुने नाशिक परिसरात कॅन्डल मार्च नाना पवार गजू माजी नगरसेवक रंजना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला या कॅन्डल मार्च मध्ये या कॅन्डल मार्च मध्ये ओबीसी चे सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजूभाऊ घोडके विधानसभा अध्यक्ष नाना पवार समता परिषदेचे अध्यक्ष रंजना गांगुर्डे वाद्य वादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नाना पवार यांचे समर्थक धर्मराज कातवटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेश अध्यक्ष गजूभाऊ खोडके आणि समता परिषदेचे अध्यक्ष रंजना गांगुडे तसेच पप्पू शिंदे यांनी या कॅन्डल मार्च विषयी माहिती देत मनोगत व्यक्त केले आणि निश्चितच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जशी शपथ घेतली गेली छत्रपती शिवाजी राजेंची त्या ठिकाणी आम्ही या बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो का निश्चितच हा ओबीसी समाज जागृत झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या ओबीसी समाजातून आम्ही कोणालाही कोणी कुणबीचे किती प्रमाणपत्र आणू कोणी कसे आणू आम्ही याच्यामध्ये कोणाला येऊ देणार नाही आज या ठिकाणी सन्माननीय भूजवत्व साहेबांना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो का आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्या दिवशी साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं नाना पवार असतील आमचा संपूर्ण वर्ग असतील अरे माझं नाव कुठं असो नसो मला नेतृत्व नका देऊ परंतु तुम्हाला लढायची गरज आहे पुढच्या तुमच्या पिढीसाठी नाही तर राजकीय आरक्षण आपलं जर का गेलं तर यानंतर एकशे छप्पन आमदार तुमचे आहे यानंतर या ठिकाणी यांचे दोनशे चाळीस आमदार राहतील काही ग्रामपंचायतीमध्ये तुमचा एक काही माणूस दिसणार नाही आणि यांना आपल्यावरती राज्य करायचं आहे आणि लहानपणापासून पूर्वी जे शंभर वर्षापूर्वी आपण जे पाहिलं होतं का आपल्या हातामध्ये यांनी जे कटोरा दिला होता यांनी उंधळीत पाणी घ्यायला लावलं होतं तीच पद्धत आज आणत आहे आणि या ठिकाणी आम्ही सप्त्यावर सांगतो का सर्वांनी एकत्र या लढाईची हिंमत करा नित छत्रपती शिवाजी महाराज म्हणून चालणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून करून चालणार नाही महात्मा फुले जय म्हणून करून चालणार नाही आपल्याला लढायची हिंमत केली पाहिजे आणि निश्चितच आपल्या स्वतःच्या घरादारावर आल्यामुळे आपण लढलं पाहिजे या ठिकाणी असे आश्वासन देतो आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो का यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला घरोघरी जाऊन ओबीसी समाजाला जागृत करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी जय ज्योती जय क्रांती बुद्ध साहेब तू मागे बड आरक्षण मागायचं तर आरक्षण मागा ना आणि अछूत समजताय आम्हाला भुजबळ साहेबांची गाडी जाती त्या रस्त्यानी तुम्ही गौमूत्र शिंपडताय म्हणजे आम्ही अजून पण अछूतच आहे याचाच अर्थ की मनुस्मूर्ती अजूनही तुमच्या डोक्यात आहे मनुस्मूर्ती चालणार नाही हे संविधानाचा देश आहे भारत देश हा संविधानाचा आहे बाबासाहेबांनी ह्या देशाला संविधान दिलंय आणि ह्या संपूर्ण देश हा संविधानावर चालतोय तर तुमची इथे दादागिरी चालणार नाही तुम्ही जे पण तुम्हाला काय करायचं तुम्ही वाटेल ते करा पण आता ही महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही एकशे ऐंशी जाती ओबीसी मध्ये एकशे ऐंशी जाती आहे आणि तुम्ही ओबीसी ओबीसीचं आरक्षण ओबीसी मधून आरक्षण मागताय माझ्या जर ताटातलं कोणी विस्कवत असेल तर जरूर मी त्याला विरोध करीन आणि ओबीसीचे नेते हे आदरणीय भुजबळ साहेब आहे आणि एकमेव ओबीसीचा प्रश्न मांडणार आहे ओबीसीवर अन्य अत्याचार झाला म्हणून त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही ते मैदानात उतरले जरांगे पाटील तुम्ही किती काही केलं तर काही फरक पडत नाही भुजबळ साहेबांच्या समर्थार्थी आम्ही सर्व दलित समाजातले बहुजन समाज दलित समाज अनेक जाती समाज हे रस्त्यावर उतरलो आहे आणि मी एक दलित समाजाची महिला आहे बाबासाहेबांची अवलादे तुम्हाला सोडणार नाही भुजबळ साहेबांना तुम्ही अरे म्हटले तर आम्ही कार्य करू आम्ही शांत बसणार नाही आरक्षण मागायचं आहे तर व्यवस्थित आरक्षण मागा, मागा। दादागिरी करून आणि घाणेरड्या शब्दात आरक्षण मागू नका ओबीसीच्या नेत्याच्या मागे भुजबळ साहेबांच्या मागे पूर्ण देशातील जनता मागे उभे आहे ते कोणी किती राजकारण करू कर द्या पण भुजबळ साहेबांच्या मागे पूर्णपणे ओबीसी जनता राहणार आणि पुढे पण राहील आणि भविष्यात आणि भुजबळ साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही ओबीसी जनता सहन करून घेणार नाही आम्ही रस्त्यावर उतरू त्यासाठी वाटेल ते करू आम्ही पण आम्ही सहन करणार नाही आणि साहेबांनी कधी मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही आहे पण ओबीसीच्या आरक्षणाच्या ओबीसीच्या आरक्षणाला आरक्षणातून त्यांना हे द्यायचं हा कुठला न्याय आहे म्हणजे ऑलरेडी जो वंचित समाज आहे त्यांना डावलून परत तुम्ही त्यांना करायचा ऑलरेडी तुम्ही त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एसचं आरक्षण पण घ्यायचं आणि याच्यातून पण आरक्षण घ्यायचं ऑलरेडी कुणबी पण आलेली आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यातलं ते आरक्षण घ्यायचं म्हणजे हे कुटपत न्याय आहे हे वंचितांना डावलून ओबीसी समाजाच्या नेत्याला मोठं डावलून हे राजकारण केलं जात आहे ही ओळखण्याची प्रत्येक समाजाला गरज आहे आणि म्हणून सरवंडी ओबीसी जनतेने भुजबळ साहेबांच्या ठामपणे मागे उभं राहिलं पाहिजे जय ज्योती जय क्रांती या कॅन्डल मार्च राजूबाई खतीब गणेश सूर्यवंशी सुरेश कांबळे भगवान शिरताटे रामभाऊ गायकवाड पप्पू शिंदे गणेश खोडे गोरख सहाडे सागर मरवाड मनीषा भालेराव नाना नायकवाडे छोटू पारेकर विकास भगत चेतन भोईर मंगेश गौतम किरण गायकवाड रोहित बोय किरण भाऊसार मोंटी यादव किरण पंडित ईश्वर जगताप जयस्वाल यादव संदीप यादव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी शाहरुख पिंजारी नासी